अहो तुमच्यासाठीच सांगते मी हे सगळं, काळजीपोटीच बोलतेय मी. बाकी कोणाला नसली तरी मला तुमची खूप काळजी आहे, आणि हे सगळं मी काळजीपोटीच म्हणतेय ना. हो आयडिया. काय चाललंय हिचं इथे, आपला काय विषय चाललाय आणि ही काय बडबडते? आयडिया अप्पा, आता तुम्ही गप्प का आहात? अप्पा मी हे सगळं तुमच्या भल्यासाठीच म्हणते. आत्ता आजारातून बरे झाला आहात ना अप्पा, मी सांगायचं काम केलं, तुम्हाला ऐकायचं नाही ऐकायचंय पुढची तुमची मर्जी. अप्पा डॅन्टन, अप्पांनी उद्या पिकनिकला कुठला शर्ट किंवा कुर्ता घालून जायचा? तू सांग ना, अप्पांनी कुठला शर्ट किंवा कुर्ता घालायला हवा, सांग सांग. पण अप्पा कुठेही जाणार नाहीये. अप्पा तुम्ही सांगा ना, कुठला शर्ट घालणार किंवा हा कुर्ता हा शर्ट? म्हणजे तू सांगशील तो घालीन मी. बघितला आत्या, अप्पा जाणार आहेत पिकनिकला, हो की नाही अप्पा? हो ते जाणार आहेत म्हणाले. मी नाही ऐकलं, ते जाणार नसते तर त्यांनी शर्ट का निवडला असता? अप्पा तुमची ही गोष्ट ना मला फार आवडते, तुम्ही असं उगाच घाबरून जात नाही. अप्पा हा शर्ट ना पक्का? काकू तू सांग ना. हा हा ना काका. अगं आपण काय, कुठलाही रंग सूट होतो. अरे मला काय वाटतं माहितीये अप्पा, तुम्ही ना टी शर्ट वेअर करा, ते म्हणजे तुम्ही टी शर्ट मध्ये ना रॉकिंग आणि शॉकिंग दिसा. राहू दे राहू दे राहू दे. दीपा काकूला आवडलेला हा शर्ट ना मलाही आवडला. प्रीती हे बघ, तुला हा आवडला का आत्या? बर आत्याला ना हा आवडला. मला पण तोच आवडला. तुम्हाला दोघींना आवडला ना तो मलाही आवडला. ठीक आहे, म्हणजे एकूण हरी आणि आत्याचे 2 पॉइंट आणि मी काका आणि काकू हे. म्हणजे अप्पा उद्या तुम्हाला हाच घालावा लागणार. हा अगं तू म्हणशील तो शर्ट मी घालेन, काळजी करू नकोस. बस मग नक्की उद्या पिकनिकला हाच घालून जायचा. ग्रँड अप्पा, गुड चॉईस.